बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व 25 जागांवर मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवत विरोधी आ आबिटकर ए वाय पाटील आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. सत्तारूढ आघाडीला सरासरी 6,000 मतांची आघाडी मिळाली. या निकालामुळे कागल, राधानगरी आणि बुधरगडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होणार आहेत. अत्यंत अटीतटीने आणि चुरशीने बिद्रीच्या निवडणुकीसाठी रविवारी 89.3% मतदान झाले होते. 173 मतदान केंद्रावर 49,940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. 120 टेबलवर मतमोजणीसाठी सुमारे 600 अधिकारी व कर्मचारी काम पाहत होते. प्रारंभी 120 टेबलवर राधानगरी तालुक्यातील 51 केंद्रे, कागल तालुक्यातील 48 केंद्रे व बुधरगड तालुक्यातील 21 केंद्रे मोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीस मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात आले. आघाडी न्याय मते, फुटीर मते व अवैध मते यानंतर 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक टेबलवर 4 मतमोजणी अधिकारी व 2 पॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. पहिली फेरी 3 वाजता संपल्यानंतर 3:15 पहिल्या फेरीतील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी जाहीर केला. पहिल्या फेरीत 35,489 मते मोजण्यात आली. त्यातील 34,736 वैध मते तर 753 मते अवैध ठरली. यात सत्ताधारी आघाडीने 2899 मतांची आघाडी घेतली. हा निकाल सत्ताधारी गटाच्या बाजूने लागताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला. माजी आमदार व विद्यमान चेअरमन KP पाटील मतमोजणी केंद्रावर येताच समर्थकांनी त्यांना उचलून घेत विजयाच्या घोषणा दिल्या. 3:30 मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला. बुधरगड तालुक्यातील 42 केंद्रे व करवीर तालुक्यातील 11 गावांची मतमोजणी सुरू झाली. या फेरीतही सर्व गटात सत्तारूढ आघाडीचे मताधिक्य वाढत गेले. यानंतर महिला राखीव, इतर मागास, अनुसूचित जाती व विमुक्त जाती या 4 राखीव गटांचा अनुक्रमे निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या नेटक्या नियोजनामुळे अवघ्या 12 तासात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. ते म्हणाले, बिद्रीचे कार्यक्षेत्र मोठे आणि मतदार संख्याही जास्त आहे. निवडणूक पारदर्शी व्हावी या उद्देशाने निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून काटेकोरपणे नियोजन केले. यासाठी सर्वांचे सहकार्यही मिळाले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे व युसुफ शेख यांनी काम पाहिले.